वळूयात पुढच्या बातमीकडे. उदयनराजेंच्या विरोधात साताऱ्यात राष्ट्रवादीकडून तगड्या उमेदवारासाठी चाचपणी सुरू झालीय. यावरून उदयनराजेंनीही आपल्या स्टाईल मध्ये राष्ट्रवादीला उत्तर दिलंय. ते म्हणाले, नैतिकता म्हणून मी खासदारकीचा राजीनामा दिला, आता नव्याने मतदारांचा कौल घेणार. राष्ट्रवादी माझा बँड वाजवण्याचा विचार करत असेल तर मी आताच सांगून ठेवतो, माझा बँड कुणीही वाजू शकणार नाही, माझा बँड मीच वाजवणार हे लक्षात ठेवा, असा इशारा देखील उदयनराजेंनी राष्ट्रवादीला दिला आहे. उदयनराजे यांनी भाजपात प्रवेश करताच त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मी जिल्ह्याच्या विकासाच्या अनेक योजना घेऊन मंत्रालयात खेटे घातले पण माझं एकही काम कधी केलं गेलं नाही. आज उद्या असं करत मला चक्रा मारावे लागल्या. या सगळ्या गोष्टींना मी कंटाळून गेलो होतो, त्यामुळे मी शेवटी विचार केला आणि भाजपात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री आणि त्यांचं सगळं मंत्रिमंडळ हे कामाला लावणार नाही तर कामं करणारी लोक आहेत, त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास बसलाय, असं उदयनराजे यांनी म्हटलंय. आणि ह्या निवडणुकीत सुद्धा जर माझ्या विरोधात जर ह्या लोकांनी फक्त जर उमेदवारी देण्यापुरतं फक्त जर केलं असेल दिली असेल आणि माझा पार बँड वाजवायचं जर काम ह्यांनी ठरवलं असेल तर मी पण काय मी पण हुशार आहे. माझा बँड दुसरं कोणी वाजू शकत नाही. माझा बँड वाजवला ना तर स्वतः मीच वाजवतो. अहो शेवटी मी बँड मास्तर आहे कळायला पाहिजे. आणि त्यामुळं अवघ्या 3 महिन्यात कारण की मला दिसत होतं की ह्या पुढं देखील तर लोकांना जर आपल्याला संपूर्ण लोकांना न्याय द्यायचा असेल तर 2 पर्याय होते. एक तर राजीनामा द्या गप घरी बसा, दुसरं राजीनामा द्या आणि मग जे विकासात ज्यांनी आजपर्यंत न झालेली कामं मार्गी लावले अशा लोकांच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे. ह्या दोन्हीपैकी हे दोन्ही पर्याय मी तुम्हाला सांगितले, हे दोन्ही पर्याय आजसुद्धा खुले आहेत. तुम्ही जो निर्णय तुम्ही सांगाल तोसुद्धा मला मान्य असणार आहे एवढं लक्षात ठेवा. तुम्ही थांब म्हणला तर थांबायला पण मी तयार आहे, पण मला माहीत आहे तुम्ही थांब म्हणणार नाही. बरोबर आहे का नाही? कारण की मुळातच मी त्या ठिकाणी ठिकठिकाणी माझे लोक बसवलेत, ते म्हणणार नाही तुम्हीच पाहिजे. हा हा फक्त म्हणजे म्हणजे हास्य करण्याचा भाग होता, पण खरोखर निस्वार्थीपणे कुठल्याही कशाची पर्वा न करता आज एवढंच मला सांगावंसं वाटतं की आज चांगलं काम देवेंद्रजी आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ कळत आहे. आजपर्यंत एवढे विकास कामं मार्गी लावले आणि मग मला माहीत आहे की सारखं सारखं एक प्रश्न निर्माण होणार, त्यामुळं सारखं त्याचं उत्तर द्यायच्या ऐवजी